नंबर लावत पाणी राहतो नाही आणि स्टेज भी सगळा आहे रे चला दोन्ही टीमचे 12th मॅन आपण कॉम बॉक्स मध्ये या प्लीज बारह प्लेयर रेडगर टीम बॉल द्या मैदान मध्ये नवीन त्यांना बसायला इथे बोलो कोण संदेश आणि तो दुसरा कोण संदेश भोईर आणि सौरव भगत हे दोन फलंदाज रेडगर संघाचे दिदी स्पोर्ट्स रेडगर संघाचे सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि एका बाजूने गोलंदाजी मार्गमध्ये प्रणित ठाकूर स्वतः टीम कॅप्टन भैरवनाथ दुतुम संघाचा प्रणित ठाकूर चार ओव्हरचा सामना प्रणित ठाकूर गोलंदाजी मार्गमध्ये आला पहिलं षटक स्वतः संघाने घाता आलतोय पाऊस देखील आता हळूहळू सुरू झालाय नॉ स्ट्राइकिंग एंडला सौरव भगत आणि स्ट्राइकिंग एंडला संदेश भोईर हे दोन फलंदाज गेम इज ऑन डावाला सुरुवात आणि पहिल्या षटकाची जबाबदारी स्वतः टीम कॅप्टन प्रणित ठाकूरच्या हातामध्ये आलाय बॉल समोर स्ट्राइकिंग एंडला आहे संदेश भोईर पहिल्या सामन्यामध्ये आपण पहिला वन साइडेड मॅच ज्यामध्ये भरपूर चांगली बॅटिंग पार मिळाली तेवढीच चांगली गोलंदाजी अक्षयकडून पार मिळाली परंतु या मॅचमध्ये आता काय घडेल किती धावांचा टार्गेट सेट करते रेडगर संघाचे फलंदाज टॉस जिंकून निर्णय का घेतला बॅटिंगचा हा त्यांना सिद्ध करावा लागेल विकेट कीपरला बीट करून बॉल मागे गेला लॉंग स्टॉप रिजनला प्रचंड वेगाने यस बाईचची सिंगल एक्स्ट्रा रन सत्यवान काकडे यांच्याकडून इशारा आता हिचे आमचे खरंतर हे ऑफिशियल स्कोर पंच आहेत अंपायर्स त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आदळलेला आपटलेला आणखीन एक वेगवान चेंडू प्रणित ठाकूरचा बॅकफुटला जाईत जाऊन खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता सौरव भगतचा परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता हा निर्धाव चेंडू आलाय ओव्हर द विकेट भरपूर वेग एज लागली आणि त्यानंतर विकेट कीपर परेश ठाकूरने पकडला असेल कॉट बिहाइंड द विकेट च्या स्वरूपात खेळाडू बाद कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात हा पहिला धक्का बसतोय बॅटिंग करताना दिती स्पोर्ट्स रेडगर या टीमला नवीन फलंदाज राहुल भगत मॅन इन फॉर्म चांगला फलंदाज आहे खरं तर या सामन्यामध्ये चांगल्या बॅटिंगची गरज आहे चांगल्या खरं तर पार्टनरशिपची गरज आहे रेडगर संघाला चांगली भागीदारी जर करा बनली तर नक्कीच एक चांगला टोटल तुम्हाला पाहायला मिळेल दुतुम संघ उरण परिसराला बिलॉंग करतो आणि या उरण सरू परिसरातील अनेक असे खेळाडू आहेत त्याने रायगड क्रिकेटचा देखील स्टँडर्ड प्रचंड वाढवला असे खेळाडू भरपूर वेग पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती अचूक टप्प्यावरती नियंत्रण प्रणितचं कौतुक करावं तेवढं कमी ज्याने टप्पा पकडला आहे त्याच टप्प्यावरती भेदक मारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय स्कूप केल्या बॉलला परंतु क्लीन बोल्ड आहेत माफी असावी स्कूप करण्याचा प्रयत्न होता परंतु डावी एसटी वाकवली आणि खेळाडू झाला त्रिफाचित आणखीन एक धक्का मागच्या सामन्यामध्ये जो षटकार आला होता करण कोळीकडून तो खरं तर डोळ्यांची पारणे फेडणारा फटका होता नेत्रदीपक फटका होता डोळ्यामध्ये साठवणीतला फटका राहील कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक जणांच्या सोशल मीडियावरती व्हॉट्सअप स्टेटसला इन्स्टा स्टोरीला तुम्हाला तो फटका पाहायला मिळेल ज्यापद्धतीने तो फटका खेळला होता अमित भोपी हा खेळाडू होता मैदानामध्ये चाललाय अमित भोपी प्रणितचं हे षटक भेदक मारा पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर नियंत्रण आणि प्रचंड वेग गती तुम्ही पाहिली असेल या बॉलमध्ये आणि प्रणितने एक चांगलं षटक हाताळलं पी वनचं
माफी असावी. खरं तर हे पहिलं षटक होतं आणि पहिल्या षटकामध्ये फक्त दोन धावा आल्या. चार ओव्हरचे सामने मी रबर बॉलचा क्रिकेट सांगितलं. खरं तर पी वन पी टू हे काही नाही आहे. सुरुवातीपासून सर्व शतरक्षक अगदी डीपमध्ये तैनात आहेत. परंतु जी टेनिस क्रिकेटची सवय, एकच धाव दोन विकेट माफी असावी, दोन गडी बाद रन एक असं हे षटक. काल भागेशने एक मेडन षटक फेकलं होतं, आज एका गोलंदाजाने मेडन षटक फेकलं होतं. प्रणितने देखील मेडन षटक टाकलं होतं आणि पुन्हा एकदा प्रणितने देखील चांगलं षटक हातलं. एक्स्ट्रा रन मिळाला त्यामुळे हे देखील मेडन षटक आहे. यातील मात्र शंका नाहीये, माफी असावी. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. सिद्धेशला बॉलिंग मार्क मध्ये फक्त दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल चालला. संदेश भोईर या खेळाडूने मात्र लगावला हा चौकार. चांगल्या पद्धतीने हा फटका खेळून काढला. बॉल खरं तर विकेटमध्ये पडला. बॉलिंग ॲक्शनमध्ये डोळ्याची पापणी लवते ना लवते बॉल प्रचंड वेगाने निघून जातो आहे हा रबर बॉल. आणि अशा बॉलवरती एवढे आक्रमक फटके खेळणं सोपं नाही आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये वेगाच्या अगेन्स्ट तुम्ही टेक्निकचा वापर करू शकता. याचं उत्तम उदाहरण खरं तर या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये थोडासा आतमध्ये बॉल ठेवला. मागचा बॉल तो खरं तर रूम क्रिएट केली अगदी बॉल रडारमध्ये आला, परंतु इथे कोणत्याही प्रकारची संधी नाही आहे. फलंदाज संदेश भोईरला डॉट बॉल पाहायला मिळतोय. पाच धावा दहा फलकावरती गडी पास आले दोन. आणखीन एक डॉट बॉल. कौतुक करावं तेवढं कमी खरं तर या गोलंदाजांचं. प्रणित नंतर सिद्धेशाला मैदानामध्ये. उरण परिसरामध्ये आपण कधी जर गेला तर त्या ठिकाणी टाणकेश्वर मैदान घर भेंडकरचं, त्या परिसरामध्ये नेहमी पावसाळी क्रिकेट किंवा लेदर क्रिकेट देखील खेळलं जातं, ज्यामध्ये उरणच्या अनेक स्टार क्रिकेटर त्या मैदानात आम्ही नेहमी पाहतोय. आज देखील त्याच परिसरातील धुतुम संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी करतर या संघाची राहिली. धुतुम संघाची त्या संघाने गावदेव उसाली संघाला पराभूत केला. आता या मॅचमध्ये कितपत धावसंख्या ते रोखेल. टॉस केला बॉल आणि पंचांचा इशारा वाईट. कोणत्याही प्रकारची शंका पंचाच्या मनामध्ये नव्हती आणि अगदी योग्य निर्णय. बाउन्स जास्त होता उचली गेला. हा चंडू पंचारी या बॉलला वाईट घोषित केला, त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळेल. ती म्हणजे बॅटिंग करत असताना दीती स्पोर्ट्स रीडगर टीमला याबीसचा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी शरीरापासून मधल्या यस्टीवरून गेला बॉल, कारण प्रचंड शफा झाले होते संदेश. आणि त्यानंतर आलेला हा वेगवान चेंडू. बघा रनअप फार कमी आहे या खेळाडूचा, परंतु बॉल रिलीज करताना पूर्णपणे शोल्डरचा वापर करतो हा खेळाडू. याबस नो बॉल कॉल, कारण पहिली वॉर्निंग करत गोलंदाज आले होती. पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर केलाय. फ्रीटची संधी, यस फ्रीट बॉल. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याची संधी आली आहे संदेश भोईरकडे. मोठा फटका येईल का याची प्रतीक्षा लागली आता रिडगरच्या समर्थकांना. काय गोलंदाजी आहे, कमालीची गोलंदाजी. आणि त्यानंतर परेशने केलेला डायरेक्ट हिट, खेळाडू झाला रन आउट. आणखीन एक फलंदाज बाद. आता रेडगर संघ थोडासा बॅकफूटला चाललाय, कारण धावा फार कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तिसरा गडी बाद झालाय. सात धावा दोन षटकाच्या समाप्तीनंतर आहेत. नवीन फलंदाज सूरज भोपी आता मैदानामध्ये चालला. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. सूरज भोपी मैदानामध्ये चाललाय. बघा मागच्या सामन्यामध्ये धावा होत्या 28 आणि इथे पहिल्या दोन षटकामध्ये आलेल्या 7. अजून दोन षटकांचा खेळ बाकी आहे आणि पाहूया खरं तर आता बाय कोणत्या संघाला मिळेल. जास्त धावा कोणत्या संघाच्या होतील. सूरज भोपी आता मैदानामध्ये गेला. 12 बॉलचा खेळ बाकी, परंतु संदेश भोईर अजूनही तग धरून मैदानामध्ये उभा आहे. या संघाचा संकटमोचक, या संघाचा तारणहार खेळाडू, त्याला मात्र आता आक्रमण करावं लागेल. ऑन स्क्रीन 7 धावा गोलंदाजी मार्गमध्ये आला होतो संघाचा राज केदारी. काल आपण पहिला सावळे संघाचा चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. व्हाईट बॉल कॉल, एक्स्ट्रा रन इथे मिळेल. 8 धाबा धाव फलकावरती. थेंबे तळे साचे असं म्हणतात. इथे खरं तर एका रनने हा संघ पुढे चालला आहे. 8 धाबा धाव फलकावरती. अजूनही 12 चेडूचा खेळ बाकी आहे. लिडिंग एज लागली आहे. मागे चालला आहे बॉल. फिल्डर आहेत त्या ठिकाणी लॉंग स्टॉपमध्ये. एक धाव अति घाई संकटामध्ये असं म्हटलं होतं आणि चांगली फिल्डिंग थर्डमॅनमधला फिल्डर त्याच्याकडून पाहायला मिळाली. थ्रो देखील तेवढाच ॲक्युरेट. एक रन, टोटल 9 रन धाव फलकावरती. पहिला वाईट बॉल, त्यानंतर सिंगल आली आहे. राजचं हे षटक सूरजसाठी.
व्हाइट बॉल, व्हाइट बॉल प्लस विकेट, रनआउटचा विकेट सूरजला बाद व्हावं लागलं आणि व्हाइट बॉलचे एक्स्ट्रा रन, अशा दोन्ही गोष्टी रोशन कडू हा खेळाडू होता चालला मैदानामध्ये. अडचणी वाढत चालल्यात रेडगड संघाच्या वाट्याला, कारण प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतला हे त्यांना सिद्ध करावं लागेल. आणि या सामन्यामध्ये शरीराचा वेध घेतला, खरं तर आपण पाहिला या गोष्टी घडतात रबर बॉल क्रिकेटमध्ये. बॉलला प्रॉपर टाईम करणं, बॉलच्या मेरिटमध्ये येणं सोपं नाही आहे. पहिल्या मॅचमध्ये जेव्हा महागणपती चिरणे संघाला पराभूत केलं रेडगड संघाने, तेव्हा महागणपती चिरणे संघाने पहिल्या षटकामध्ये 21 केल्या होत्या, परंतु पुढच्या 3 षटकामध्ये त्या संघाच्या विरोधामध्ये फक्त 15 धावा खर्च केलं रेडगड संघाने. बॉलिंग स्ट्रेंथ ही प्रचंड चांगली आहे या टीमची, परंतु इथे धावा तुम्हाला बनवावी लागते, कारण समोर संघ वेगळा, परिस्थिती वेगळी आहे, ऋतुम संघ आहे आणि त्या संघामध्ये बॅटिंग स्ट्रेंथ चांगली आहे. जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने करता येतील याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. आणखीन एक डॉट बॉल, डॉट पर्सेंटेज तुम्हाला या सामन्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पाहायला मिळाले. डॉट बॉल, डॉट बॉल फक्त पाहायला मिळत आहेत. दबाव प्रेशर हा वाढत चाललाय. सोडून दिला बॉलला, लेफ्ट केलाय आणि इथे देखील हा डॉट बॉल आहे. आपण सर कदाचित 28 धावसंख्या देखील उच्चांक राहू शकतो दुसऱ्या इनिंगमध्ये, कारण ही परिस्थिती आता अतिशय बिकट होत चालली आहे, दयनीय होत चालली आहे. व्हाइट बॉल कॉल, अतिरिक्त दाबा दाब फलकावरती पाहायला मिळाल्या. आणखीन एक रन मिळेल. इथे देखील व्हाइट बॉल, सलगचे व्हाइट बॉल, खर तर लीगल रन फार कमी आल्या, परंतु एक्स्ट्रा रन जास्त आल्या. रोशन कडू हा खेळाडू या षटकामध्ये 4 आल्यात, एक्स्ट्रा रन, 13 धावा धाव फलकावरती आहेत. आणि इथे आता कमबॅक केलंय. आणि अशा पद्धतीने 3 षटकं देखील संपली, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4.33 च्या सरासरीने 13 धावा धाव फलकावरती. अजूनही लास्ट ओव्हर बेंडिंग आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये 28 होत्या, त्यामुळे आता या सामन्यामध्ये किमान 15 धावा करावं लागतील या षटकामध्ये, तेव्हा खरं तर बायचे चान्सेस वाढतील या मॅचमध्ये. आज फायनल दिवस स्पर्धेचा, पावसाचं प्रमाण फार कमी प्रमाणात पाहायला मिळालं आणि त्याचा ॲडव्हान्टेज फलंदाजांना देखील मिळाला. परंतु इथे कौतुक करावं लागेल धुतुमच्या गोलंदाजांचं, ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे, अप्रतिम स्पेल राहिले संपूर्ण खेळाडूंचे. निलेश ठाकूर एक्सपिरियन्स खेळाडू, आणखीन एक अनुभवी खेळाडू या टीमचा, व्यावसायिक क्रिकेटचा प्रचंड अनुभव देखील या खेळाडूकडे राहिला निलेश ठाकूर. आणि खरं तर माइंडचा पुरेपूर वापर करणारा मास्टर माइंड खेळाडू, अनऑर्थोडॉक्स टाईपचा फटका खेळण्याचा प्रयत्न डेस्कूप करायचा होता. व्हाइट बॉल, व्हाइट बॉल कॉल, पंचांचा इशारा आलाय. 14 रन स्कोर कार्डवरती आहेत. इथे हा फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे जेल खाली आणि जेल मात्र सुटला, स्किड झाला फिल्डर. या गोष्टी तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील. आणि पंचांचा इशारा आहे, इथे बॉल चालला सीमापार, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. बघा किती वेगाने तो क्षेत्ररक्षक पुढे आला, त्याचं लक्ष फक्त बॉलवरती होतं, खाली नव्हतं. आणि शेवटच्या मुवमेंटला तो स्किड झाला आणि त्यानंतर बॉल निघून गेला त्याच्या डोक्यावरून. 4 धावा आल्या, 18 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. एज लागली आहे, मागे चालला बॉल भरपूर वेगाने, सीमा पार, लगातार दुसरा चौकार. 4 धावा आले, आता 22 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. 22 धावा स्कोर कार्ड मध्ये बघा, खरं तर बॉलिंग स्ट्रेंथ ही रेडगड संघाची ताकद आहे, त्यामुळे जेवढ्या कमीत कमी धावसंख्येत रोखता येईल तो प्रयत्न आता करावा लागेल धुतून संघाला. अन्यथा रेडगड संघ हा देखील हार मारणारा संघ नाही आहे. नैऋत्य तंत्र विभाग, एनडी विभाग ज्याला म्हटलं जातं, त्या विभागातला हा ताकदवर संघ दिती स्पोर्ट्स रेडगड.
आणि दा चेंडू झेलबाजाला खेळाडू कॉट बियंड विकेट लिडिंग एज लागले आणि इथे आपण पाहू शकाल झेल पकडला परेश ठाकूरने. आणखीन एक धक्का बसतो संदेश भोईरच्या स्वरूपात बॅटिंग करताना रेडगर टीमला. 22 च्या धावसंख्येवरती 3 किंवा चेंडूचा खेळ बाकी आहे. गडी बाद झाले 5 नवीन फलंदाज मैदानावर चालला आहे. सोनू भगत 22 सोनू भगत मैदानामध्ये चाललेला आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या सामन्यामध्ये 28 सोनूसाठी हा बॉल. निर्णय पेंडिंग आहे. खेळाडू बाद निर्धाव चेंडू आणि रनआउटची विकेट. निर्धाव चेंडू आणि रनआउटची विकेट या ठिकाणी मिळालेली आहे. रतन भोपी आता हा नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय. अजूनही खरं तर या इनिंग मध्ये 2 बॉल बाकी आहेत आणि 22 धावा धाव फलकावरती आहे. जास्तीत जास्त धावा करेल का निर्धाव चेंडू. टायांचा आवाज येतोय खरं तर तिथून कुंभळबळे संघाचे समर्थक. शेवटचा बॉल बाकी आहे. थोडासा आनंदाचं वातावरण कुंभळबळे संघाच्या खेम्यामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि इथे हा फटका सिंगल मिळाली आहे. दुसऱ्या रनसाठी कॉल झाला आहे विकेट. त्यामुळे डेफिनेटली खरं तर आजच्या या स्पर्धेमध्ये सेमी फायनलमध्ये प्रवेश करतो आहे मंगेश स्मृती इलेव्हन कोंबड म्हणजे. कारण इथून जो जिंकेल तो खेळेल गवान संघासोबत. या पहिल्या सत्रामध्ये धावा आल्या धाव फलकावरती 23 येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 24 रनची गरज. 28 होता. टार्गेट चेस करताना जेवढ्या धावा आहेत त्याच धावा ग्राह्य धरल्या जातील. चोवीस रनची गरज आपण ऐकणार आहोत सूरजना. अंपायर आमचे यात सत्यवानजी काकडे सर, शैलेश चव्हाण सर. टी ब्रेकसाठी या ऑफिशियल पंच आपण टी ब्रेकसाठी या प्लीज. धन्यवाद. ऑफिशियल दोन्ही पंच आपण प्लीज या. आता ब्रेकिंगला गेला तर 124 फायदा गुन्हा लागणार.
तिकडे नाही जाऊ शकत सध्या 15 दिवस आपल्याला आणि बाबा चहा पिवायला आताच जा तुम्ही धन्यवाद। 24 चेंडूमध्ये 24 रनची गरज 24 बॉलमध्ये 24 रन बॉल इक्वेशन कॅल्क्युलेशन संदेश हे षटक समोर परेश ठाकूर। काल अंतिम सामना आपण पाहिला जेव्हा 36 धावा चेस करत होता तेव्हा पहिल्या षटकामध्ये 31 धावा केल्या होत्या सूरज पाटीलने। परेशसाठी पहिला चेंडू टाकला संदेश भोईरने निर्धाव लोअर फुल टॉस बॅकफुटला गेले पंच केला बॉलला डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये खेळला फटका सीमा रेषा पलीकडे बॉल चालला आहे 4 रनसाठी चौकार। चार धावा इथे मिळाल्या सेकंड बॉलमध्ये आला चौकार। आज रेडगर संघाकडे प्लेइंग 11 देखील पूर्ण नाही आहे त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंना संधी मिळाली। डॉट बॉल संदेशकडून पाहायला मिळाला। मी मगाशी उल्लेख केला फायटिंग टोटल जर का उभा आला असं किमान 35+ रन तर या सामन्यामध्ये नक्कीच रोमांचकता पाहायला मिळाली अशी कारण बॉलिंग स्ट्रेंथ ही रेडगर संघाची भरपूर चांगली आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट तेवढ्याच ताकदीचे फलंदाज आहेत। परेशचा हा फटका आपण पाहिला पूलचा पॉवरफुल जबरदस्त टायमिंग आणि सक्सेसफुल हा फटका प्रॉपर खरं तर आपण पहिला मिडल केला बॉलला आणि त्यानंतर मात्र केलेला फटका बघा। सदानंद स्मृती गवान टीमचा कॅप्टन अनिकेत आपण इथे रिपोर्टिंग करा विनर टीम विपक्ष गवान अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल। अंतिम खरं तर सामन्यामध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश केला मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाने परंतु यानंतरचा आणखीन एक सामना असेल जो सेमीफायनलसाठी क्वालिफाय केला जाईल विनर टीम गवान टीम कॅप्टन इथे रिपोर्टिंग करा। अकूट टप्प्याचा बॉल होता पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळून काढला आहे मिड विकेटमध्ये बॉल चालला आहे 1 रन 11 धावा फलकावरती अजूनही 13 रनची गरज 19 चेंडूमध्ये 13 धावा हे कॅल्क्युलेशन सदानंद स्मृती गवान टीम कॅप्टन यस आपण इथे रिपोर्टिंग करा। यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता संदेशचं हे षटक आणखीन एक डॉट बॉल या षटकामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध जरूर केली एक मोठा फटका देखील पाहायला मिळाला चौकार देखील पाहायला मिळाला 11 धावा खर्च केल्या अजूनही 18 चेंडूमध्ये 13 रनची गरज 18 बॉल आणि 13 धावा। उलमेनोड परिसरामधील खारकोपर या गावामध्ये सध्या आपण आहोत आणि जय हनुमान खारकोपर बी यांच्या माध्यमातून जय हनुमान चषक 2023 पावसाळी रबर बॉल स्पर्धा टेनिसच्या मोठमोठ्या बऱ्याच स्पर्धा आम्ही या क्रीडांगणामध्ये पाहिल्या भरपूर वेळा स्पर्धा आपण पाहिल्या चांगलं आयोजन देखील इथे पाहायला मिळालं परंतु यंदा रबर बॉलची ही स्पर्धा रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये देखील चांगलं योगदान संपूर्ण आयोजकांचं राहिलं। रोशन हा गोलंदाज आहे पहिला डॉट बॉल त्याने फेकला आहे 13 रनची गरज परेश
आक्रमक फटक्यांसाठी ओळखला जातोय. तो स्टॅकिंग एंडला आहे, 13 धावांची गरज आहे. बॅकफुटला जात पॉइंटच्या डोक्यावरून अफलातून टायमिंग, जबरदस्त हा फटका आणि इथे मात्र आला हा षटकार. स्क्वेअर ऑफ द विकेट या ठिकाणी हा फटका आपण पाहिला. 6 धावा फक्त आणि फक्त 7 रनची गरज मैदानामध्ये. 17 धावा धाव फलकावरती आहेत. आता 7 रनची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये बॅटिंग करत असताना दुतुम टीमला इथे आपण पाहिला कर्द चांगल्या पद्धतीने बॉल डिलिव्हर करा. निर्धाव चेंडू बाला मिळाला, डॉट बॉल. वन सडन मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करत आहोत. सदानंद स्मृती गव्हाण टीम कॅप्टन अनिकेत या पण यावेळेस देखील डॉट बॉल आहे. फारसा प्रेशर दबाव त्या ठिकाणी नाही आहे फलंदाजावरती कारण धावा फार कमी आहे. त्यामुळे एक मोठा फटका जरी आला तरी या धावांचा पाठलाग सहजगत्या होऊ शकतो. या अनुषंगाने बॅटिंग ऑन साईडमध्ये हा फटका घेऊन काढला आहे. सिंगल रनला प्राधान्य दिलं, एक रन मात्र आली. आता फक्त आणि फक्त 6 धावांची गरज विजयासाठी. येणारे काही बॉल आणि 6 रनची गरज. यॉर्करचा प्रयत्न आहे आणि खोदून काढण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. आणखीन सिंगल आली आहे. 12 चेंडू आणि 5 धावा. चला गव्हाण टीमचा कॅप्टन सदानंद स्मृती गव्हाण संघाचा संघनायक इथे आलेला येणार आहे. आणि त्यानंतर विनर टीमचा कॅप्टन सौरभ भगत. 5 धावा मैदानामध्ये आता खर्द करायचा आहे दुतुम टीमला. विदाऊट लॉस या धावा चेस होतील का. आणि हा फटका अफलातून टायमिंग, विजयी फटका. धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केला आणि हा सामना जिंकला दुतुम टीमने. चला प्रणित टॉससाठी या. प्रणित ठाकूर सामनावीर आहे या सामन्याचा आणि टॉस देखील केला जाईल. सामनावीर प्रणित ज्याने पहिलं षटक फेकलं. मेडन एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव खर्च केली. बॅटिंग करताना फिनिशिंग टच आपल्या संघाला दिलाय. गव्हाण टीम कॅप्टन आणि दुतुम टीमचा कॅप्टन टॉससाठी पुढे या. सामनावीर प्रणित ठाकूर सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण देऊया प्रणित ठाकूरला आणि त्यानंतर टॉस केला जाईल. सदानंद स्मृती गव्हाण आणि भैरवनाथ दुतुम या दोन संघांमध्ये तदांच्या शुभ हस्ते आम्ही